या सगळ्याला आता सुमारे वर्षभर झालं असेल. खूप काही घडलं या काळात. हवंस हवं नकोस नकोसही. हां बट वी रिअली एन्जॉयड एव्हरी बीट ऑफ इट. मी घरी आता सगळं खरं काय ते सांगून टाकलं आहे रणजितमुळेच. हां आता त्याच्यासारखं घर तुटलं नाही माझं, पण दुरावलं नक्की. यू कांट स्टेप इन द सेम रिव्हर ट्वाईस. आई हे सगळं समजून घ्यायचा पचवायचा खूप प्रयत्न करते, बट बाबांच्या बाबतीत आय थिंक रणजित वॉज राईट. म्हणजे त्यांना खूप आधीपासूनच काहीतरी वाटत असावं. ती सगळी माहिती त्यांनी उगाच गोळा केलेली नसावी. माझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर ते चिडले नाहीत, पण गंभीर झाले खूप. मला म्हणाले वी नीड टू टॉक. आणि मग एके रात्री आम्ही दोघंच बोलत बसलो तो टेरेसवर खूप वेळ. ही एक्सप्लेन मी द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईड्स ऑफ द लाईफ आय हॅड चोझन. मला म्हणाले एकदा का आपली आपल्याला ओळख पटली ना की दुसरं काहीही करणं शक्य नसतं. बट रिमेंबर एव्हरी रिलेशन इज पॉलिटिकल. इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. हे बघ आत्ता आहोत आम्ही. हां आईला समजावीन मी, पण या पुढच्या कित्येक लढाया तुला एकट्यानेच लढायच्या आहेत. कसं आहे ना आशुतोष, टू मेन कॅन बी क्लोज, व्हेरी क्लोज, बट नेव्हर डीपर दॅन स्किन. या विषयावर एवढा सगळा विचार त्यांनी उगाच नक्कीच केला नसेल. एनिवे दॅट डे वॉज माय इंडिपेंडन्स डे. हां आता आईचं माहीत नाही, बट बाबा पाठीशी होते, रणजित बरोबर होता आणि समोर उभं आयुष्य. आशूला पहिल्यांदा मिठीत घेतलं त्या क्षणी प्रथमच जाणवलं होतं दिस इज समथिंग डिफरंट, समथिंग व्हॅल्युएबल, समथिंग डेलिकेट. हे जपायला हवं कायमच. आशू इज गुड इन एव्हरी सेन्स, ॲज अ पार्टनर, ॲज अ कंपॅनियन, अँड इट इज नॉट ओनली सेक्स, इट इज लिव्हिंग टुगेदर विथ अ पर्सन यू लाईक, विथ अ मॅन यू लव्ह, अँड हुम यू नो इन अँड आउट. यू फील सो रिलॅक्स्ड इन सच अ कंपनी. खरंच खूप छान गेलं हे वर्ष. म्हणजे आपापली कॉलेज अभ्यास वगैरे तर केलाच, इनफॅक्ट आता तर जास्त सिन्सिअरली केला, पण इतरही वेळ होताच ना, खूप होता. रस्त्यावर फिरताना ना आम्ही एकमेकांना अशी चिकनी चिकनी पोरं दाखवायचो आणि मग वाटून घ्यायचो तो आहे ना तो मला, हे नाही तो मला, नाही मला, असं काय करतो. चल आपण त्यालाच विचारू. हा किंवा मग एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर असा खुर्च्यांचा अँगल सेट करायचा आणि एखाद्याकडे असं टक लावून बघत बसायचं दोघांनी एकदम. मग ना मग तो बिचारा थोड्याने असा कॉन्शियस व्हायचा, मग अजून थोड्याने असा घाबरा घुबरा आणि शेवटी जायचा पळून. जाम धमाल. मीनवाईल आमचं नातं सहज मान्य असलेली काही मित्रमंडळी जमा झाली. हा पण नातं सहज मान्य असलं तरी शंका त्या असायच्याच ना. एकानं तर मला असं चक्क तोंडावर विचारलं, नाही म्हणजे हे सगळं ठीक आहे, आता तुम्ही एकत्र राहताय, म्हणजे पुढे मागे तुमचं लग्नच होईल वगैरे, पण हे म्हणजे इफ यू डोंट माइंड तुमचे नक्की रोल्स काय असणार, नवरा बायको असं. मी म्हणालो त्यात काय, आम्ही दोघंही टर्न बाय टर्न, दॅट इज जेंडर इक्वॅलिटी यु नो. मी जेव्हा रणजितला सांगितलं तेव्हा तो हसून हसून मेला. आता ना आता थीसिस लिहायला गेला बाबा, सेक्स अँड जेंडर द बेसिक कॉन्फ्लिक्ट इन ह्युमन पर्सनॅलिटी. किप इट अप चायला.
आज रणजीतच्या कॉलेजला ऑफ होता कसला तरी. मी सकाळी बाहेर पडलो नेहमीसारखा. संध्याकाळी घरी परत आलो तर तो घरी नव्हता. मी चेंज करायला बेडरूम मध्ये गेलो तर बेड, बेडशीट, उषा सगळं अस्ताव्यस्त. आय वॉज सरप्राईज, कारण रणजीत म्हणजे जिथली गोष्ट तिथेच पंथातला. मी ते सगळं आवरायला घेतलं तर देर वॉज वन मोर शॉक फॉर मी. मला सगळ्याचा अर्थ कळेना. जो काही स्पष्ट अर्थ होता तो मान्य होईना. नातं, रिलेशनशिप हे काय असतं नक्की? एकमेकांची गरज, फेथ, एकत्र जगणं, एकमेकांना पूर्णपणे मान्य करणं, सहन करणं, समजून घेणं, समजूत घालणं, या सगळ्यातून निर्माण होत ते नातं असेल कदाचित. पण मग हे सगळं असताना ही अशी नातं तपासून घेण्याची वेळ काय येते? जे घडतंय असं वाटत असत ते फक्त कल्पनांचे खेळ असतात की? डोकं फिरायची पाळलेली. पण मी शांत राहायचं ठरवलं आणि वाट बघायचं. रात्री खूप उशिराने कधीतरी तो आला, गुपचूप लॅच उघडून आवाज न करता. मला इथे बसल्याचं पाहून थांबला आणि सहजपणाचं नाटक करत हा असा इथे येऊन बसला. झोपला नाहीस? नाही. कधी आलास? रोजच्याच वेळी. रणजीत, तुला काही सांगायचंय मला? नाही, काही नाही. मग हे काय? अँकलेट? हे मला आपल्या बेडरूम मध्ये सापडले. आपल्या बेडवर. म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे तेच विचारतोय मी. काय झालंय? कुठे काय? यू चीट, हाऊ डेअर यू लाय टू मी? आणि तुला काय वाटलं हे असं अँकलेट आपल्या बेडरूम मध्ये सापडणं याचा अर्थ मला कळाला नसेल? देन व्हाय द हेल आर यू आस्किंग मी? राईट, व्हाय द हेल आय एम टॉकिंग टू यू? If you don't mind,
आजची रात्र मी इथे झोपतो, उद्या सकाळी जाईन मी. सॉरी अश्रू, इट वॉज अ मिस्टेक. पण माझं ऐक ना, ममाचा फोन आला होता सकाळी. भैया इज गोइंग टू बी अ फादर. बर, स्टॉप इट अश्रू, डोंट यू अंडरस्टँड? नो, आय डोंट. That rascal is going to be a father. So what? आता त्याचा काय संबंध इकडे? आहे संबंध, आहे. He is going to be immortal through this baby. A part of him will be living here till the end of this world, damn it. I still don't understand. आपलं काय इशू? आपलं काय? काही ममाचा फोन आल्यानंतर डोकं फिरलं माझं. म्हटलं जन्माला यायचं, एवढं जगायचं, आणि लहानशी खूणही मागे न ठेवता असंच. पण असेच संपून जाणार असू. एखादा नको असलेला डाग पुसून टाकल्यासारखे मरून जाणार. म्हटलं बास्टर्ड सला बाप होणार आणि आपण अजित. तू हे बोलतोस? तू? अरे मग आजपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी तू मला शिकवत आलास. इट वॉज अ मिस्टेक अँड आय मीन इट. बिलीव मी, आय कुड डू नथिंग. I just toyed with her body like a child fondling a soft toy. Ranjit, enough, please. हे बघ, मला हे डिटेल्स ऐकायचे नाहीयेत. No. मला सांगावंच लागेल. That's the punishment for what I have done. After some time she got up, dressed up and left. Do you know what she did before leaving? She spat on my face and said, "Maa ke paas jaake sona, important bastard." Chakka. I'm sorry, Ashu. I'm really very sorry. Please don't leave. Please. Ranjit. खूप मागे एकदा तूच म्हणाला होतास रणजित, सेल्फ ऍक्सेप्टन्स मेक्स यू स्ट्रॉंग इनफ टू बी व्हॉट यू आर. आणि दिस इज व्हॉट वी आर, हो ना? हे बघ, मान्य की आपल्यातून काही सुंदर उमलू नाही शकत. अरे पण आपल्यामध्ये खूप सुंदर काही घडू शकतं. बट नेव्हर डीपर दॅन स्किन. सो व्हॉट? हे बघ रणजित, आपण आपापले भूतकाळ विसरून इथपर्यंत आलोत. आज मी आहे, तू आहेस, आपण आहोत. बट रणजित, कॅन वी ऑल्सो फर्गेट अवर फ्युचर?
येती उत्तरे. निर्मिती महाराष्ट्र कल्चरल सेंटर.